भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले आणि वेदांत फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले तालुक्यातील शैक्षणिक कला आणि क्रीडा क्षेत्रातील 100 गुणवंतांचा सत्कार वेंगुर्ले साई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मोबाईल, मनगटी घड्याळ आणि स्कूल बॅग देऊन गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थी व शिक्षक हा सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रातील राज्यात यशस्वी ठरलेला पॅटर्न असून सिंधुदुर्गातील विद्यार्थी सातत्यपूर्ण अभ्यासाने गुणवंत यादीत येऊन यशाचे सातत्य टिकवल्यामुळे संपूर्ण राज्यात सिंधुदुर्ग पॅटर्नचा बोलबाला असल्याचे मत माजी आमदार राजन तेली यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केलं. शैक्षणिक कला व क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार करताना विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे शुभेच्छापत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, वेदांत फाउंडेशनचे ताईर होरा, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती स्मिता दामले, वेंगुर्ले तालुका भाजपा अध्यक्ष प्रसन्न देसाई, जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, भाजपा तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, रवींद्र शिरसाट, शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर, शहर चिटणीस नरहरी खानोलकर, उपाध्यक्ष मनोज उगवेकर, मागास सेलचे मंगेश होडावडेकर, शेळके आर के जाधव, सुरेंद्र चव्हाण, तात्या मेस्त्री, उमेश परब, संतोष शेटकर, युवा मोर्चाचे संदीप पाटील, बाळा सावंत, अमीन हकीम, लक्ष्मीकांत करपे, श्रीकृष्ण धानजी, प्रकाश धावडे, दादा केळुसकर, नाथपे संस्थेचे उमेश गाळवणकर, नगरसेवक सुहास गोंडळकर, श्रेया मयेकर, बी के खर्डेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर, तसेच तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी सुरेश कौलगेकर, वेंगुर्ला.